आता तर पिकाने भी हात सोडली, शेतकऱ्याने जगायचं कसं, लेकरा बाळायचं करायचं कसं, हे काय आमच्या मोठा प्रश्न पडेल असे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात सततच्या पावसाने सोयाबीनसह विविध पिकांचं नुकसान केल्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. तूर या पिकावर नवसंकट आलं असून मर रोगाने तुरीचं पीक वाळून जात असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झालाय. मर रोगाने तुरीचं पीक वाळून जात असल्याने शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र आहे. तूर उधळणे म्हणजे तुरीचे पीक बुडापासून वाळणे, यालाच मर रोगाचा प्रादुर्भाव म्हणतात असं तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी सांगितलंय. तालुक्यात अनेक गावात अचानक बहरात आलेली तूर मोठ्या प्रमाणावर वाळत असल्याचं शेतकरी सांगतात. सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा येथील शेतकरी दत्तराव निरगुडे यांच्या शेतातील 2 एकर मधील तूर पीक वाळत असल्याचं त्यांनी सांगितलं. तूर गेली या मरी रोगानं, ते सगळ्या त्याच्यावर धुई पडली, धुई पडून तूर गेली. आता हरभऱ्यावर बी ती मर रोग लागलेला आहे. आम्ही शेतकऱ्यांना काय करावं, तुरीचा पीक विमा कमी दिलेला आहे, पीक विमा कंपनीने आमची भरपाई करण्यात यावी. तूर बी गेली, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिकाचे कमी पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई सोयाबीनची कमी दिलेली, कमी देण्यात आली. आता तूर पिकानं बी हात सोडली, शेतकऱ्याने जगायचं कसं, लेकरा बाळायचं करायचं कसं, हे काय आमच्या मोठा प्रश्न पडेला. शासनाने त्वरित याची दखल घेऊन आम्हाला पीक विमा कंपनीला भरपूर फायदा देण्याची करावी. सेनगाव तालुक्यात साखरा, हिवरखेडा, घोरदरी, धोत्रा, खडकी, बोरखेडी, हत्ता, कापडशिंगी, उटी, ब्रह्मचारी यासह तालुक्यातील अनेक गावात पावसाने विविध पिकांचं नुकसान केलंय. मात्र तूर या पिकाकडून अपेक्षा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सर्व अपेक्षा पुन्हा मातीमध्ये मिसळत असल्याचं दिसतंय. ऐन बहरातील पिकावर हे नवसंकट उभारलंय, यावर सध्या तरी कोणता उपाय नसून पीक पद्धतीत पुढील वर्षी बदल करावा लागणार असून मागे पडलेल्या जास्तीच्या पावसाने वावरात पाणी साचून ते त्यात मुरले आणि बुरशी वाढून आता त्याचा परिणाम होत असल्याचं तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांनी सांगितलंय. सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे शेती पिकांचं अतोनात नुकसान झालं होतं. प्रशासनाच्या वतीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती, मात्र पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली आहेत. आता तूर पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तुरीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे.